गुड मॉर्निंग स्टूडेंट, आज आपण पाहणार आहे पाठ क्रमांक 4 आपण सारे एक। लेखिका आहे प्रभा बैकर, जन्म 1948। प्रसिद्ध लेखिका म्हणून त्या प्रसिद्धी आहेत। त्याची प्राजक्त पाकड्या, तिची गोष्ट हे त्यांचे लघुकथा संग्रह म्हणजे छोट्या स्वरूपातील कथा ज्या आहेत त्या प्रसिद्ध आहेत। त्याचप्रमाणे मनोगत, दवबिंदू, झगमगणारे हे ललित लेख सुद्धा त्यांचे संग्रह प्रसिद्ध आहेत। बाईमी विसर किंवा भोळी, बाईमी भोळी हा विनोदी लेख संग्रह, त्याचप्रमाणे आनंद मेळा हा बालगीत संग्रह म्हणजे लहान मुलांसाठीचा गीतांचा संग्रह, इत्यादी अनेक त्यांची पुस्तके काय तर प्रसिद्ध आहेत। आणि हा जो लेसन आहे, हा जो पाठ आहे, ही एक छोटीशी एक नाटिका आहे। आणि काय सांगत आहेत त्यात, त्यात त्या म्हणतात की शरीररूपी राज्यातील सर्व इंद्रिय परस्परांना अनुकूल व महत्त्वाचे असतात। त्यांनी सांगितलं की आपल्या बॉडीतले जितकेही काही इंद्रिय आहेत, कान, नाक, डोळे, त्वचा, जे काही, तर ते जे इंद्रिय आहेत ते परस्परांना, ते एकमेकांवर काय आहेत तर अवलंबून आहेत। ते एकमेकांशी अवलंबून आहेत, परस्पर त्यांचा संबंध आहे। कुठलाच अवयव खूप महत्त्वाचा तर कुठलाच निम्न असं वगैरे काही नाही, तर सर्व एकमेकांचे अवलंबून आहेत। आणि एकोप्याने त्यांनी राहायला पाहिजे, आणि त्यांनी जर एकोप्याने जर राहिलं तर नक्कीच आपलं आरोग्य काय होईल तर सुदृढ राहील, आपलं आरोग्य काय राहील तर उत्तम राहील, हे या नाटिकेतून प्रस्तुतपणे लेखिकेने काय केलं आहे तर आपल्याला पटवून दिलेलं आहे। पर्यायाने कुटुंब, परिसर, देश यांसाठी प्रातिनिधिक स्वरूपातील हा पाठ एकमेकांचा संदेश देतो। काय म्हटलं आहे की हा जो पाठ आहे हा अजून दुसरा एक संदेश देतो की साऱ्यांनी कसं राहायला पाहिजे तर एकोप्याने राहायला पाहिजे। त्यासाठी या नाटिकेत त्यांनी प्रामुख्याने कुठले कॅरेक्टर घेतले आहेत तर आपले अवयव जे आहेत आपल्या बॉडीतले ते कॅरेक्टर घेतले आहेत। त्यांनी म्हटलं की पर्यायाने काय होईल, आपण जर एकोप्याने राहिलो तर आपला देश जो आहे, आपला समाज, आपलं कुटुंब, यात एकोप्याची भावना निर्माण होईल। आणि ते काय प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी एकात्मतेचा संदेश त्यांनी काय केला आहे तर आपल्याला या नाटिकेतनं दिलेला आहे। प्रस्तुत पाठ सप्तरंगी नाटिका या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे। सप्तरंगी नाटिका या पुस्तकातून हा एक छोटासा काय आहे तर नाटिकेच्या स्वरूपातला भाग लेखिकेने इथे मांडला आहे। पहा, श्यामराव, श्यामराव काय म्हणतात, या या रामराव, आज स्वारी कशी आली इकडे, नाशिक सोडून बरे जळगावला आलात, काम तरी काय काढलंय की सहज फेरी। श्यामरावने काय म्हटलं कुणाला, रामरावला, की या या रामराव, आज स्वारी कशी काय आली, म्हणजे आधी रामराव कुठे राहायचे तर नाशिकला, नाशिकवरून तुम्ही इकडे कसे काय आले, काही काम वगैरे आले की सहजच म्हणून काय आले तर इकडे आले। रामराव काय म्हणतो, अरे अरे एका दमात किती प्रश्न विचारणार श्यामराव, सध्या फिरस्तीची ड्युटी आहे ना, काय करणार बाबा, या पोटासाठी फिरावं लागतं। काय म्हटलं की काय करणार, म्हणजे आमची काय फिरस्तीची ड्युटी आहे, आज इथे तर उद्या तिथे, त्या गावी तर परवा, त्या गावी तर निर्वा, त्या गावी, तशी आमची फिरस्तीची ड्युटी आहे। आणि काय करावं, पोटासाठी वीजभर खडगी भरण्यासाठी काय करावं लागतं, आम्हाला तर हा त्रास सहन करावाच लागतो, आम्हाला फिरावं लागतो, सध्या काय तर आमची फिरस्तीची काय तर ड्युटी आहे। श्यामराव म्हणाले, असं असं, चला तर मग आपण घरी जाऊन पोटोबाची पूजा करू। म्हणजे रस्त्यात कुठेतरी दोघंजणं मिळालेत, आणि मग श्यामरावने काय म्हटलं की चला आपण आता घरी जाऊ आणि पोटोबाची काय करू, पूजा करू, याच्यात अर्थ काय करू तर आपण आता जेवण वगैरे करू, तुम्हाला भूक वगैरे लागली असेल तर आपण जेवण वगैरे करू। रामराव म्हटलं, चला चला, कामाच्या बघू नंतर, आधी पोटोबा मग विठोबा। आणि ती एक म्हण आहे, आधी पोटोबा म्हणजे आधी पोट भरणे, बाकी सर्व नंतर। तर त्यांनी म्हटलं की हं असं असं, चला चला आपण काय करू, घरी जाऊ, काम तर होतच राहील, आधी पोटोबा करू मग विठोबा, म्हणजे आधी जेवण घेऊ मग परमेश्वराचं नामस्मरण करू। याच्यात अर्थ असा की आधी पोटाला महत्त्व देणे, बाकी सर्व गोण आहेत, बाकी सर्व होत राहील। दोघेही जातात। आता नाशिका, इथे काही कॅरेक्टर्स आलेले आहेत, ते आहेत नाशिका म्हणजे नाक, कर्णिका म्हणजे कान, नयनकुमार म्हणजे डोळे, जिवाताई म्हणजे जीभ, आणि हस्तकराज म्हणजे हात, पदकुमार म्हणजे पाय, इत्यादी अवयवांचा गमतीदार संवाद सुरू होतो। आणि इथून आता नाटकाला सुरुवात होते। आणि हे जे कॅरेक्टर आहेत हे आपले पूर्ण अवयव आहेत, कान, नाक, डोळे, जीभ, हात, पाय, सर्व त्यांना एक त्यांनी कथेच्या स्वरूपात, नाटकाच्या स्वरूपात मांडलेलं आहे आणि त्यांनी त्यांना नावे दिलेली आहेत। पहा आता काय म्हणते कर्णिका। आता कर्णिका म्हणजे काय, म्हणजे आतापर्यंत आपण पाहत होतो की श्यामराव आणि रामराव दोघे जण मिळालेत आणि ते कुठे गेलेत तर घरी गेलेत, आणि घरी गेलेत कुणाच्या तर
श्यामरावांच्या, आणि आता ते कशासाठी गेलेत तर जेवण करण्यासाठी, म्हणजे याचा अर्थ ते पोटोबा म्हणजे पोट भरण्यासाठी गेलेत. आता तिथे गेल्यानंतर ते जेवण करून झाले, त्याच्यानंतर आपल्या बाकी अवयवांचा काय संवाद होतो किंवा ते काय बोलतात ते आपण पाहू. कर्णिका काय म्हणते, म्हणजे कोण? कर्णिका म्हणजे कान. काय का जीवाताई, जीवाताई मीन्स जीभ. काय म्हणते, कान काय म्हणतो जिभेला. काय का जीवाताई, नेहमी तू बडबडत असते आणि आज गप्प गप्प का, एवढी उदास का बरं झाली आहेस? कानाने कोणाला प्रश्न विचारला तर जिभेला, जीवाताईला, की नेहमी तर तू खूप बडबड करत असतेस, कारण जिभेचं कामच काय आहे तर बोलणे. तू नेहमी तर इतर बरेच काही बोलत असतेस, मग आज तू इतकी शांत का, काय झालं, तू इतकी उदास का? जीवाताई म्हणाली, काय सांगू बाई, मला या पोटोबा खवय्याची मोठी चीड यायला लागली आहे. काय म्हटलं तिने, की मला कशाची चीड यायला लागली आहे तर पोटोबाची, कारण पोटोबाला भूक लागली आहे, पोटाला भूक लागली आहे, त्याचा त्रास कुणाला होतो तर जिभेला. कारण सर्वात आधी आपण जे काही अन्न वगैरे खातो ते जिभेच्या माध्यमातून, तोंडाच्या माध्यमातून खातो, आणि त्याच्यामुळे पोट भरतं पोटोबाचं, फायदा होतो पोटोबाचा, पोटाचा, पण त्याला त्रास कुणाला सहन करावा लागतो? जिभेला. म्हणून ती म्हणते, या खवय्याच्या मोठी चीड आलेली आहे या पोटोबाची, याला निस्त काय पाहिजे तर खायलाच पाहिजे. कर्णिका म्हणते, अनतिग का जीवाताई म्हणते, का म्हणून काय विचारतेस? तिने म्हटलं, का चीड आली तुला पोटोबाची? ती काय म्हणते, का म्हणून विचारतेस? आता मगाशी रामराव शामरावांचं बोलणं ऐकलंस ना तू, पोटासाठी वनवन हिंडावं लागतं त्यांना. काय म्हटलंय, की पहा आता तू आधीच, आता तू काही वेळापूर्वीच शामराव आणि रामरावांचं बोलणं ऐकलं, त्यांचा संवाद ऐकला, त्यांनी एक शब्द वापरला, त्यांनी एक गोष्ट म्हटली, काय? की या पोटासाठी मला काय करावं लागतं? फिरावं लागतं. पोटासाठी वनवन हिंडावं लागतं त्यांना. कोणत्याही माणसाला विचार, सारी धडपड कशासाठी? तर पोटासाठी. कुठलाही माणूस असो, कोणताही माणूस असतो, त्याची सर्वात आधी धडपड कशासाठी असते? तर फक्त एकाच गोष्टीसाठी, ती म्हणजे या पोटासाठी. म्हणून या पोटाचा मला इतका राग येतो ना, की याच्यासाठी सर्व माणसांना काय करावं लागतं? तर त्रास सहन करावा लागतो, वनवन हिंडावं लागतं. सारी धडपड कशासाठी? तर पोटासाठी. आणि त्या पोटोबामुळे आपली फरफट होते. आणि तिने काय म्हटलं, की याच्यासाठी, पोटोबासाठी ते लोक फिरतात, आणि या पोटोबाच्या पोट भरण्यासाठी काय होते तर आपली काय होते तर फरफट होते, म्हणजे आपल्याला काय होतो तर त्रास होतो. शिवाय मान सन्मान तो सगळा त्याला, आणि इतकंही असून त्याला भूक लागते, काम हात करतात, त्याला भूक लागते, त्रास जिभेला होतो, तोंडाला होतो, म्हणजे त्याच्या एका याच्यासाठी, त्याच्यासाठी त्याला भूक लागते म्हणून लोक इथं तिथं फिरतात, म्हणजे त्रास पायांना होतो, म्हणजे त्याच्यासाठी त्रास सर्वजण घेतात, पण काय होतं, सन्मान कुणाला मिळतो, मान कुणाला मिळतो? पोटालाच मिळतो. परवा तर त्याचं माझं भांडणच झालं. आणि काय म्हणते जीवाताई, जीभ काय म्हणते, परवा तर त्याच्यानं माझं भांडणच झालं. कशासाठी? कर्णिका म्हणते, कान काय म्हणते, कशासाठी ग? जेव्हा जीभ काय म्हणते, अगं दरवेळी आपण तो म्हणेल तेवढं खायची सक्ती असते माझ्यावर. काय म्हणे, सक्ती म्हणजे ज्याला काय म्हणतो पण प्रेशर किंवा दबाव. पोटाला जितकं लागेल तेवढीच सक्ती असते फक्त माझ्यावर. त्याचं पोट, पोटोबाचं संपलं, पोटोबाला खायची इच्छा झाली नाही, तर मी जीवाताई म्हणते मी खाऊ शकत नाही, म्हणजे त्याच्या मतानुसार मला खावं वगैरे, मग त्याच्या मतानुसार वागावं लागतं. एखाद्या वेळी मला आवडलेला पदार्थ मी जर जास्त खाल्ला की झालं त्याचं गुरगुरणं सुरू, वैताग नुसता. आणि एखाद्या दिवशी जर मला चांगलं वाटलं, जिभेला जर चांगलं वाटलं, तर आपण थोडंसं जास्त खातो. आणि ते जीवाताई तेच म्हणते, कधी कधी आम्हाला एखादा पदार्थ आवडला आणि मी इतकं जास्त खाल्लं तर मग झालं त्याचं गुरगुरणं सुरू. गुरगुरणं म्हणजे मग पोटात गुडगुड गुडगुड करणं सुरू होतं आणि पोट खराब होतं. म्हणून म्हटलं की त्याने झालं त्याचं गुरगुरणं, वैताग आलाय नुसता, कंटाळा आलाय नुसता या सर्व गोष्टींचा. कर्णिका म्हणते, खरंच ग बाई, शिवाय हे पोटोबा माशे नुसतं बसून खातात, आपल्यासारखं काही काम करत नाही आणि काही नाही. ही आली आहे बघ नाशिका. काय ग नाशिके, तुला काय वाटतं? आणि जीवाताईच्या प्रत्येक आक्षेपावर, पोटोबाच्या प्रत्येक आक्षेपावर कर्णिकांनी काय केलं तर समर्थन केलं. म्हटलं, खरंच आहे ग बाई तुझं, शिवाय पोटोबा नुसता बसून काय करतो तर खातो, बाकी सर्वजण काम करतात, सर्व अवयव काम करतात, फक्त हा नुसता बसून खातो. आणि ही बघ तेवढ्यात कोण आली, नाशिका. नाशिका म्हणजे नाक.
तर तेवढ्यात नाशिका येते आहे तिथे आणि काय म्हणते ही बघ ही काय आली नाशिका आली आणि परत तोच पुन्हा प्रश्न विचारला कर्णिकेने कानाने कुणाला नाशिकेला की काय गे नाशिके तुला काय वाटतं या पोटोबाबद्दल हा नुसता बसून खातो आणि हा गुरगुर करत राहतो हा एक कष्ट करत नाही बाकी सर्व कष्ट कुणाला करायला लागतात तर इतर सर्वांना करावे लागतात. आज इथेच थांबू यानंतरचा पुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.